ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार वायकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हा गुन्हा नोंदवला गेलाय. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. ड्रग्स तस्करीनंतर बेबी पाटणकरचा आता फसवणुकीचा धंदा समोर आलाय. त्यामुळे काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेली बेबी पाटणकरची कुकर्म अजून काही थांबली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. आपल्या साथीदाराच्या मदतीनं बेबीनं एका व्यापाऱ्याला तब्बल 2 कोटींना फसवलंय. या प्रकरणी बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल झालाय. आजपासून दादरहून सुटणाऱ्या लोकल्स परळमधून सुटू लागल्यात. तसंच दादरपर्यंत धावणाऱ्या लोकल्स परळपर्यंत धावणार आहेत. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 रुंदीकरणासाठी हा बदल करण्यात आलाय. पुढच्या 2 महिन्यात हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. सीटीईटी टीएआयटी उत्तीर्ण तसंच पदवीधर आणि बीएड केलेले उमेदवारच शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे टीईटी घोटाळ्यात कायमस्वरूपी अपात्र ठरवलं अशा उमेदवारांना नाव नोंदणी करता येणार नाही. शिक्षक भरती प्रक्रियेतल्या पवित्र पोर्टलवर त्या उमेदवारांना नोंदणी करता येणार नाही. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले. आई भवानीचा गजर म्हणजे 24